रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये। भिंगार परिसरात दोन रिक्षा चालकांमध्ये किरकोळ वाद झाले। या वादातून एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरफराज बाबा शेख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। मजर खान असे या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्याची प्रक्रिया जिल्हा पोलीस दलाकडून सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 150 वाहने तसेच 24 सोन्या चांदीच्या वस्तू न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत। याशिवाय जप्त मुद्देमालापैकी महिनाभरामध्ये 8089 मुद्देमालांची निर्गती केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे। अपघात झाल्यानंतर अपघात स्थळावरून वाहन पोलीस ठाण्यात विनाकारण आणून ठेवण्याची गरज नाही। अपघातानंतर ज्या वाहनाची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तपासणी करणे आवश्यक आहे, सुरक्षेच्या कारणास्तव वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणणे आवश्यक आहे, तेवढेच अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणले पाहिजे। पोलिसांनी विनाकारण वाहन ठाण्यात आणून ठेवले किंवा ठेवत असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे। बुरुडगाव कचरा डेपो परिसरात रस्ते व लाईटच्या सुविधा न दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। तसेच ग्रामस्थांना आश्वासन देऊनही पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कचरा डेपोला अडवून बुरुडगाव डेपोला टाळे ठोकले आहे। कचरा डेपोसाठी ग्रामस्थांच्या वतीने दिलेली न हरकत रद्द केल्याचे पत्रही ग्रामपंचायतीने महापालिकेला सादर केले आहे। दिवसभर डेपो बंद असल्यामुळे कचरा गाड्यात तशा तशा परत पाठवण्यात आल्या। नगर शहरातील पंचवटी हॉटेल परिसरात मंगळसूत्र ओरबाडणाऱ्या इराणी टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे। तर टोळीतील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आरोपींकडून चोरलेला सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तोफखाना पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली। सादक शामल खान, रियाज फैजल इराणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आणि शाहरुख येसूस शेख फरार आहे। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।